नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती यामध्ये आरोग्यसेविका हे पद भरले जात आहेत। आरोग्यसेविका या पदाकरिता आता कागदपत्रे पडताळणी संदर्भातचे शेड्यूल जे आहे ते अपडेट येत आहेत। त्यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अकोलामार्फत आरोग्यसेविका या पदासाठीचे कागदपत्रे पडताळणी संदर्भातील वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला मूळ दस्तावेज पडताळणी किंवा तपासणीबाबत सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहेत। याद्वारे आपणास कळविण्यात येते की आरोग्यसेविका महिला या संवर्गाचे मे IBPS कंपनीमार्फत जे काही रिक्रुटमेंट प्रोसेस किंवा जी काही एक्झाम पार पडलेली आहे त्यानुसार प्राप्त गुणवत्ता यादी जी आहे ते जिल्हा परिषद अकोला यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्या अनुषंगाने गुणवत्ता यादीनुसार तात्पुरती निवड प्रारूप यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, 2 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद अकोला या संकेतस्थळावरती तुमच्या नावाची अंतिम निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आरोग्य विभागामार्फत प्रसिद्ध तात्पुरती निवड यादीमध्ये येणाऱ्या उमेदवारांचे मूळ शैक्षणिक व इतर आवश्यक अनुषांगिक दस्तावेज अर्थात कागदपत्रे तपासणी ही दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी राज्यश्री छत्रपती शाहू महाराज सभागृह जिल्हा परिषद अकोला येथे ठीक सकाळी 11 वाजता तुमचे कागदपत्रे पडताळणीला सुरुवात केली जाणार आहे। त्याकरिता आरोग्यसेविका महिला या संवर्गातील तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या निवड व प्रशिक्षार्थी उमेदवारांची उक्त नमूद ठिकाणी हजर राहाव्याचे आवाहन या ठिकाणी अकोला जिल्हा परिषद मार्फत या ठिकाणी केले गेलेलं आहे। ठीक आहे, जिल्हा निवड समिती अकोला यांच्यामार्फत या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, राजश्री छत्रपती शाहू महाराज सभागृह जिल्हा परिषद अकोला या ठिकाणी ठीक सकाळी 11 वाजता कागदपत्रे पडताळणीला सुरुवात होणार आहे 9 ऑगस्ट रोजी। सो जर तुम्ही या जिल्हा परिषदसाठी अप्लाय केलं असेल, तुमची निवड झालेली आहे, निवड यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्यसेविका महिला या पदाकरिता तुमचे कागदपत्रे पडताळणी हे 9 ऑगस्ट रोजी केली जाणार आहे। इतरही जिल्हा परिषदच्या अपडेट येत आहेत, तुम्ही वेळोवेळी जिल्हा परिषदची जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती व्हिजिट करत राहा, त्या संदर्भात तुम्हाला अपडेट जे आहे ते भेटत जाईल। ओके, सो आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या काही अपडेट्स येत आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतच आहे, त्यामुळे ही माहिती जर तुम्हाला समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे, नवीन चॅनल पाहत असाल तर सबस्क्राइब जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।